भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांनी पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा फ्लेक्स लावलाय. तर या फ्लेक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो लावण्यात आले. तर या फ्लेक्समुळे पुणे शहरात मात्र विविध चर्चा आता रंगू लागली. दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी. भाजप असो किंवा राष्ट्रवादी असो, या दोन्ही पक्षांमध्ये काहीशी संभ्रम अवस्था कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र पुण्यात आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या स्वागताचे आणि त्यांच्या निर्णयाचे फ्लेक्स आपल्याला पुणे शहरात पाहायला मिळत आहेत. मात्र पुण्यातील मध्यवर्ती भागात 15 ऑगस्ट चौकात आपण जर हा फ्लेक्स बघितला तर देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले गणेश बिडकर, जे भाजपचे माजी सभागृह नेते होते महानगरपालिकेचे, त्यांनी देखील अजित पवारांचा हा भला मोठा फ्लेक्स जो आहे तो शहराच्या मध्यवर्ती भागात उभारलेला आपल्याला पाहायला मिळतो. या फ्लेक्सवर आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर स्वतः अजित पवार यांचा फ्लेक्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. थेट उपमुख्यमंत्री पदाचीच शपथ घेतल्यामुळे भाजपची कुठेतरी गोची होतीये का असा सवाल अनेक दिवसांपासून खरं तर आता उभा राहिलेला आहे. जर हे चित्र खरं ठरलं तर भाजप नेते, भाजप पदाधिकारी नाराज होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या फ्लेक्समुळे सध्या पुण्यात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.